तुमचे सर्वांचे स्वागत आहे दिवाळीच्या प्रकाश पर्वानंतर कार्तिके पौर्णिमेला म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला दिव्यांची रोषणाई बघण्यासारखी असते अनेक मंदिरात दिव्यांची आरास केली जाते कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा का म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी हरिहर भेटीचे महत्व काय तुम्हाला पण या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून कोणापासूनही भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत होऊन तो सर्व लोकांना व देवांना सुद्धा खूप त्रास देऊ लागला त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होते त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली तेव्हा शंकरांनी त्याची तीनहे नगरी जाळून त्याला ठार केली कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुराणी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते लोकांनी आनंदात दिव्यांची रोषणाई करण्यास सुरुवात केली आणि ही प्रथा सुरू झाली त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक ही चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणूनही साजरा केली जाते चातुर्मासामध्ये विष्णू चार महिने शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो असे म्हणतात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्यासाठी जातात हरिहर वेट म्हणजेच हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकराची भेट होते असे मानले जाते या दिवशी चातुर्मासाचा सांगता होतो असे मानले जाते या दिवशी रात्री शंकराचं एक हजार आठ नावे घेऊन तुळशी वाहून आणि विष्णूचं सहस्त्र नावे घेऊन बेल वाहून पूजा केली जाते या पूजेचं विशेष महत्व आहे इतर वेळी शंकराला बे, बेल बेल आणि विष्णूला तुळस वाहिले जाते परंतु या पूजेचं त्याला अपवाद आहे महाराष्ट्राबरोबरच उज्जैन वाराणसी या शहरांमध्येही मंदिरात सुद्धा हरिहर पूजा केली जाते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पडू द्या प्रश्न शोधयात उत्तर